बाजूला अनया आणि उमा आलेले डान्स करून कसं होतं अनया एक्सपिरियन्स? हिंदुस्तान जिंदाबाद जिंदाबाद ओके हिंदुस्तान जिंदाबाद भारत माता की जय भारत माता की जय की जय तर नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी युट्यूब चॅनल पुरण करंजेकर वरती. तर लास्ट ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं आपण गोल्डन टेम्पल मध्ये होतो आणि तिकडचे दर्शन घेऊन आता चलियाला बाग फिरून आपण आता परत रिक्षा मध्ये बसलोय आणि एक रिक्षावाल्याला आपण हायर केलाय 1000 रुपयामध्ये. तो पूर्ण दोन मंदिरं आणि वाघा बॉर्डर जी आहे ती फिरवणार आहे. आणि सर्वात पहिलं मंदिर आलेलं आहे. कोणतं मंदिर आहे पहिला? गुरुध्याना दूर ज्ञाना मंदिर म्हणून आहे. तिकडे घेऊन आलेला आहे म्हणजे असे 3 डेस्टिनेशन तो फिरवणार आहे आणि आम्हाला परत सोडवणार आहे फक्त 1000 रुपयामध्ये. जर तुम्ही शेअरिंग रिक्षा करून गेले वाघा बॉर्डरला तर प्रत्येकाशी 150 रुपये घेतात ना. हा तर आम्ही चांगली डील केली असं वाटतंय आम्हाला की 1000 रुपयामध्ये येऊन जाऊन दोन मंदिरं प्लस वाघा बॉर्डरची समोरची सीट आपल्याला बुक करून देणार आहे अशी डील झालेली आहे. तर सर्वप्रथम आपण दुरुग्याना मंदिरामध्ये आलेलो आहे, आता पोहोचलेलो आहे, तिकडे जाऊया आणि दर्शन घेऊया. चलो बोलो जो बोले सोनिया शास्त्री का. तर पोहोचलोय आता श्री दुरुग्याना तीर्थस्थिती मंदिर या चप्पल स्टँड कडे. चप्पल काढायचे आणि चप्पलाचं टोकन घेऊन आलोय आता मंदिराच्या प्रवेशद्वाराकडे. बघा पाय धुवायला आहे ना, गुरुद्वारामध्ये गेलेलो तसंच आहे ना. मंदिरात जाण्याच्या आधी जय माता दी, देवी वैष्णोदेवी मातेचं मंदिर येत आहे बघा. पावन ज्योतिके दर्शे नमस्कार करे. आणि आलोय आता मेन प्रवेशद्वाराकडे आणि इथे बघताय तुम्ही सेम गोल्डन टेम्पल सारखं बनवलेलं आहे ना. जिथे आपण दर्शनाला गेलो लाईन मध्ये तशीच लाईन आहे ना. आणि तसंच बापरे किती मोठं घंट आहे. हा आणि आजूबाजूला जसं तलाव होतं तसंच आहे बघा. हा प्रति गोल्डन टेम्पल असं म्हणू शकतो ना आपण. वाव बोट पण आहे बघा ना या. हा पण मूर्ती लक्ष्मीनारायण राधाकृष्ण देवांची आहे. आता बघूया आतमध्ये जाऊन पण सुंदर नजारा वाटतो एकदम. इथे पण लाईटिंग बरोबर. हा रात्रीच्या टायमाला आणखी मजा येईल. गोल्डन टेम्पलच्या हार्डली 500 ते 600 मीटरवरती आहे. मस्त आहे एकदम, बघण्यासारखा नजारा आहे बघा. चला आता दर्शन घेऊया. कॅमेरा अलाव केला तर तुम्हाला दाखवतो. गोल्डन टेम्पल सारख्या मंदिराचं दर्शन घेऊन आलोय श्री बडा हनुमान मंदिराकडे. हा श्री बडा हनुमान मंदिराकडे आलेलो आपण पण मंदिर बंद आहे ना. चल बाहेरनच लक्ष दर्शन घेऊया. राम लक्ष्मण हनुमान सीता बोलो श्री बजरंग बली की जय. तुम लोग बैठो. इसमें स्टार्टर नहीं होता है क्या? स्टार्टर है भाई. तर मंडळी पोहोचलोय आता आपण वाघा बॉर्डरला. पण अजून आपला जो शो आहे तो चालू होण्यासाठी खूप टाइम आहे. त्यानिमित्तच आपला मित्र आपल्याला अटारी रेल्वे स्टेशनला घेऊन आलाय. हा स्टेशन तुम्ही कोणत्या पिक्चर मध्ये बघितलेला आहे या? भाईजान मुन्नी. हा मुन्नी बजरंगी भाईजान म्हणजे जे पाकिस्तानला घेऊन जातात ना त्याच स्टेशनला आलोय ना. हो 3 किलोमीटर मध्ये बॉर्डर आहे सांगतात म्हणजे पाकिस्तान 3 किलोमीटरच आहे आणि इथे इंडिया आहे तिकडे पाकिस्तान आहे. आणि हा रेल्वे स्टेशन बंद आहे सांगतात ना. हो बंद लॉकडाऊनच्या आधीपासून. आणि 3 किलोमीटरवरती पाकिस्तान आहे. तुझा श्रीलंका झाला ना, पाकिस्तानला जायचंय. चल आणखी एक देश काउंट होईल त्याच्यामध्ये. रोहित आहे इकडे. रोहित और कोणसे पिक्चर का शूटिंग हुआ इधर? वीर सब इंडिया पाकिस्तान का जो पिक्चर है वो सब का शूटिंग इधर होता है ना. हा वीर जाराची पण शूटिंग झाली आणि एकदम बंद झालेलं स्टेशन बघताय तुम्ही ना. मस्त आहे. चला आता जाऊया आपण वाघा बॉर्डरला. बोला भारत माता की वंदे मातरम. हिंदुस्तान जिंदाबाद. भारत पाकिस्तान. तर मंडळी वाघा बॉर्डरच्या आधी जे काही सामान आहेत, मोबाईल, कॅश, पासपोर्ट, कॅमेरा, ज्वेलरी, हेडफोन, बॅग, पॉवर बँक
अशा गोष्टी आपण नाही घेऊन जाऊ शकत ना. मोबाईल, कॅश, पासपोर्ट हे सर्व तुम्हाला ते अलाउड आहे, आणि बाकीच्या गोष्टी इथे लॉकर घेऊन तुम्हाला जमा करायच्या. तर आपल्याकडे जे काही बॅग होती ती जमा केलेली आहे ना. हां, आणि इथे लॉकर घेऊन एंट्री करायचे. चला आता बॅग ठेवून लॉकर मध्ये ठेवली तर 400 रुपये घेत होते, आणि बाहेर ठेवले तर 100 रुपये घेत होते. म्हणून आम्ही बॅग बाहेरच ठेवली, लॉकर परवडला नाही आम्हाला. आणि गाडी जी घेऊन येते आता, जशी आम्ही रिक्षा घेऊन आलो त्याचे 700 रुपये डिपॉझिट घेतले ना, ते परत भेटणार आहेत आपल्याला. आणि आपण रिक्षा घेतली कारण पार्किंग पासून 1 किलोमीटर लांब आहे, जो आपला वाघा बॉर्डरचा गेट आहे तो 1 किलोमीटर लांब आहे त्या निमित्तच. आणि या मित्रांनी 40 रुपये घेतलेत आपल्याकडनं. अटारी बॉर्डर आणि इथे इंडिया पाकिस्तान बॉर्डर लाहोर, लाहोर मतलब पाकिस्तान ना, 23 किलोमीटर वर लाहोर आहे. आणि आता सुरुवात केली, बोला गणपती बाप्पा मोरया. चलो स्कूल पिकनिक बघ कुठे येते ना, इंडिया पाकिस्तान बॉर्डर बघायला. तुझी पिकनिक कुठे गेलेली? मुंबई म्युझियम. हा, मुंबई म्युझियम बघायला. चला आता चेकिंग वगैरे झाली, पूर्ण जे काय तुम्हाला प्रॉपर चेक केला जातो सिक्युरिटी चेकिंग नंतर आता जायचं आहे गेट वरती. लोक बघा, बॉर्डर जवळ गेली त्यांनी नाचतायत, खतरनाक नजारा आहे बघण्यासारखा. सर्वांच्या मनातली जी देशभक्ती आहे ती इकडेच येऊन बघू शकता तुम्ही. बोलो भारत माता की जय. अने डान्स. डान्स करताना इंडिया पाकिस्तानच्या बॉर्डर वरती डान्स करताना मजा आली एकदम, पैसा वसूल.
सबसे निवेदन है कि वे राष्ट्रीय ध्वज उतारते समय ध्वज के सम्मान में अपने अपने स्थान पर खड़े हो जाए। हिंदुस्तान हिंदुस्तान रिट्रीट श्रमणी प्रेम की कहानी समाप्त हो चुकी है। आणि मंडळी या बाजूला आपल्या सरदारजी भेटलेत, म्हणजे मला पण पहिला वाटलं सरदारजीच आहेत काय, नंतर मी त्यांच्याशी बोललो तेव्हा समजलं की ते अमेरिकावरनं आलेत। सर, हाऊ वॉज द प्रोग्राम? वंडरफुल, व्हेरी ब्युटिफुल, व्हेरी स्पेशल, यू हॅव टू कॅम नो दिस स्टोरीज, इज वंडरफुल, यू गोना लव्ह इट, यू एन्जॉयड अ लॉट अ लॉट, डोंट कॅम टू इंजर जस्ट टू बाय स्टफ, कॅम टू नो दिस स्टोरी, इज वंडरफुल स्टोरी। And you are following the Indian culture, right? I have seen a tattoo of Gandhiji on your... Yes, I'm a teacher of yoga in Brazil. So we love it. Shiva, Gandhi, all that story. And Gandhi, show the Gandhi's one. Yes. Abaga Gandhiji's photo. Yeah, very nice. With the chain. What's your name? Like to see on the board. Yeah, what's your name? Juzek. Yeah, nice name. And thank you. Thank you very much. Thank you. She's my daughter. Nice to meet you. Can you say that? Hindustan Zindabad. Zindabad? Yeah. What does that mean? Hindustan Zindabad. Hindustan is Zindabad. India and what is... India is great. Hindustan? Zindabad. Zindabad. Okay. Hindustan Zindabad. Okay. Hindustan Zindabad. Hindustan Zindabad. Bharat Mata Ki Jai. Say. Bharat Mata Ki Jai. Bharat is India. Bharat, yeah. Mata Ki Jai. Ki Jai. Bharat Mata Ki Jai. Jai. Vande Mataram. Vande Mataram. Thank you. Have a good day. Sir, Mandali, aalo ata ami border varchi je India Pakistan te je parade astat te bagun. Maapre angavarti kaata ala na uma. Chai coffee. Ek number goosebump. आणि आपला मित्र आहे ज्याने चाय चाय इंडिया पाकिस्तानच्या बॉर्डर वरती शेवटचं दुकान आहे त्याचं। हे देखो साहब भी भेटे। सर कॉंग्रॅच्युलेशन। अनया आवडलं ना तुला? म्हणजे जी लोक भारत माता की जय असे नारे लावतात ते ऐकून एकदम मजा येते। तर नक्की या गोल्डन टेम्पलला येत आहे, तर म्हणजे सांगायची काय गरज नाही, खूप फेमस आहे इकडचा इंडिया पाकिस्तान बॉर्डर। तर नक्की या, मजा येईल तुम्हाला। आणि लवकरात लवकर या। आणि बुकिंगचा पण आहे तिथे फॅसिलिटीज। व्हीआयपीची वगैरे काही गरज नाही, डायरेक्ट घुसा, फ्री एंट्री आहे। तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा। आवडला असेल, इथपर्यंत बघितला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका। आणि भेटत राहा चांगल्या चांगल्या व्हिडिओमध्ये। दिल देन टेक केअर, बाय बाय। ओला भारत माता की जय।